विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. सावर्डे गावचा स्ट्रीट लाईटचा प्रश्न नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी. सावर्डे तालुका तासगाव येथील स्ट्रीट लाईटचा प्रस्ताव नितीन पाटील यांनी 3 वर्षांपूर्वी मार्गी लावण्यासाठी सादर केला होता. सदर प्रस्तावास खासदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाने मंजुरी मिळाली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव व कोरोनाच्या परिस्थितीमुळे टेंडर प्रक्रिया लांबणीवर पडली होती. सध्या तोही प्रश्न मार्गी लावून टेंडर प्रोसेस पूर्ण झाली आहे. सदरचे काम लाईट पोल पुढील 2 ते 3 दिवसात गावात टाकले जातील आणि प्रत्यक्ष कामास लगेच सुरुवात होईल, असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण मिळावं, खासदार सुप्रिया सुळे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मराठा समाजाला तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण मिळावं असं मत व्यक्त केलं. शिवाय दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं असंही त्या म्हणाल्या. याचसोबत राज्याच्या राजकारणावर बोलताना राज्याच्या राजकारणात काय घडतंय यापेक्षा राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी कृषी विधेयकावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला वृक्ष लागवडीचा शुभारंभ. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा उद्देश समोर ठेवून अभिनेते सयाजी शिंदे यांनी दुष्काळी मान तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून जय जवान जय किसान ही नवीन संकल्पना घेऊन आज वडगाव दसवाडा या ठिकाणी शहीद जवान कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांच्या समवेत दुष्काळी भागातील माळ रानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. यामध्ये जांभूळ, चिंच, आवळा याची सुमारे 1500 वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी केला असून याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली. सातारा जिल्ह्यात 255 शहीद जवान असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबविली जाणार आहे. मान तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून अभिनेते सयाजी शिंदे यांनी याआधी दुष्काळी भागात 1000 झाडे लावली आहेत. या भागात शहीद जवानांच्या कुटुंबाकडून लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक जवानांची स्मृती आठवण करून देणार असल्याचे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. सांगलीत शामराव नगर येथे साठून राहिलेले महापुराचे दुर्गंधीयुक्त पाणी ओतले महापालिकेच्या द्वारावर. सांगलीत डेंग्यू, मलेरिया ते महाभयंकर अशा कोविड आजाराने थैमान घातले असतानाच शामराव नगरात मात्र 2019 महापुरावेळी साठलेले पाणी जीवघेणी ठरत आहे. आज दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन समितीच्या वतीने हे दुर्गंधीयुक्त पाणी महापालिका प्रवेशद्वारावर फेकून निषेध करण्यात आला. सांगली महापालिका प्रभाग क्रमांक 18 मधील शामराव नगर येथील नागरिकांना कायमच समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे सद्यस्थितीत डेंग्यू, मलेरिया, कोविड सारखे आजार फैलावत असताना दुसरीकडे शामराव नगर येथील अनेक वस्त्यांमध्ये साचून राहिलेल्या महापुराच्या पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रार केल्या आहेत, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. आज या ज्वलंत प्रश्नासाठी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते आणि अन्याय निर्मूलन समिती धर्मा कोळी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शामराव नगर येथे साठून राहिलेले दुर्गंधीयुक्त पाणी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फेकून निषेध करण्यात आला.
कोल्हापुरात कोविड केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। ही दृश्य कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा कोविड सेंटरवरील आहेत। गेले 2 महिन्यांचे वेतन आणि सोयी सुविधा न मिळाल्याने आजरा कोविड सेंटरवरील कंत्राटी डॉक्टर व नर्स यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। यामुळे आजरा तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाग्रस्तांची हेळसांड होणार आहे। येथील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत। येथे बऱ्यापैकी डॉक्टर आणि नर्सही पॉझिटिव्ह आले आहेत, मात्र या स्टाफला डुप्लिकेट मास्क हँडग्लोव्ह मिळतात असा आरोप येथील कर्मचारी यांनी केला आहे। सोबतच काम बंदही केले आहे। केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, व्हिडिओ व्हायरल। गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका तासन तास वेदनेने विव्हळत असलेल्या रुग्णांकडे फिरकूनही पाहत नाहीत। वारंवार रुग्णालयाच्या तक्रारी येऊनही कारवाई झाली नाही। शेवटी केटीएस रुग्णालयाचा भुंगळ कारभार सवाट्यावर आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे। इसाना टोला येथील एका सुरेंद्र टेमरे यांनी आपल्या आजारी पत्नीला केटीएस रुग्णालयात आणले, मात्र तिच्या प्रकृतीकडे तेथील डॉक्टरांनी ढुंकूनही पाहिले नाही। याबाबतची आपभीती सांगताना सुरेंद्र टेमरे यांना अश्रू अनावर झाले। केटीएस रुग्णालयात काहीच व्यवस्थित नाही, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली। टेमरे ते कोरोनाची पॉझिटिव्ह नाही आहे, पण त्याने पॉझिटिव्ह सिद्ध दिला आहे, पण सर त्याचं जे ब्लडिंग होणार आहे त्या ब्लडिंगचा इलाज झाला पाहिजे। खाना मिल रहा था ना पीना मिल रहा है, कोई ढंग का नहीं खाना पीना। फिर मंगल को बोलता है तुम लोग को कुछ भी नहीं है, बोलता है जाओ घर को। तो क्या हम लोग उतने दूर से पैदल आते क्या? फिर वहाँ झगड़ा करी मैं, तब जाके हमको गाड़ी में ला के छोड़े है। और क्या व्यवस्था है वहाँ पे? कोई चीज का व्यवस्था नहीं है, खाना पीना रंग का नहीं ना ढंग का नहीं है, पानी जैसा दाल है, सब्जी भी है कोई स्वाद की नहीं, चावल देखो कच्चे कच्चे, तो इंसान खाएंगा क्या? अच्छा हो गया कि हमारा घर के हाथ बाल बच्चे तो हमको डब्बा दिए थे लाके, नहीं तो हम तो भूखे मरते ना वहाँ 2 दिन। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका। आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली।